हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं स्वागत सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत यानं सांगितलेला हा किस्सा मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलिश केलेली होती टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून आणि टॅक्सीला वळसा घालून माझ्याकडे येत होता त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे त्याने स्वच्छ धुतलेला आणि इस्त्री केलेला पांढरा शर्ट घातला होता तशीच इस्त्री केलेली काळी पॅन्ट होती टाय लावलेला होता पायात चकचकीत पॉलिश केलेले बूट होते त्यानं आदरानं माझ्यासाठी टॅक्सीचं मागचं दार उघडलं आणि माझ्या हातात एक लॅमिनेट केलेलं कार्ड देत म्हणाला सर माझं नाव वासू मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर मी तुमचं सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत माझं हे मिशन स्टेटमेंट कृपया वाचून घ्या मिशन स्टेटमेंट मला गंमत वाटली मग मी त्या कार्डवर नजर टाकली त्यावर सुरेख आणि ठळक अक्षरात छापलं होतं वासूचं मिशन स्टेटमेंट माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळात सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणं आणि ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात मला गंमत वाटली मी टॅक्सीत बसलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण टॅक्सी आतूनसुद्धा बाहेरच्या सारखी चकचकीत स्वच्छ होती वासूनं त्याच्या ड्रायव्हरच्या सीटवर बसता बसता विचारलं सर आपण कॉफी घेणार माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसंच डिकॅफ कॉफी आहे मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो नको मला कॉफी नको काहीतरी थंड पेय हवं काही हरकत नाही वासू म्हणाला माझ्याकडे पुढे कूलर आहे त्यामध्ये रेग्युलर आणि डाएट कोक लस्सी पाणी आणि ऑरेंज ज्यूस आहे मला लस्सी चालेल मी म्हणालो पण माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य काही लपत नव्हतं माझ्या हातात लस्सी देताना वासू म्हणाला माझ्या हातात लस्सी देताना वासू म्हणाला आपल्याला जर काही वाचायला हवं असेल तर टॅक्सीमध्ये द हिंदू टाइम्स ऑफ इंडिया इकॉनॉमिक टाइम्स आणि इंडिया टुडे आहेत माझ्या हातात अजून एक लॅमिनेटेड कार्ड देत वासू म्हणाला ही रेडिओ स्टेशन्स आहेत आणि त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी जर आपल्याला रेडिओ ऐकायचा असेल तर मला वासूचं कौतुक वाटायला लागलं होतं टॅक्सी सुरू करताना वासू म्हणाला मी एअर कंडिशनिंग सुरू केलं आहे टेम्परेचर योग्य आहे ना आपल्याला कम्फर्टेबल वाटतंय ना की यात ॲडजस्ट करू वासूनं मला त्यावेळी माझ्या इच्छित स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कुठला हे सांगितलं तसंच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळं लागतात याची पण माहिती दिली काही हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही आहे वासू म्हणाला मला एक सांग वासू मला माझं आश्चर्य अजूनही लपवता येत नव्हतं तू तु तु तुझ्या ग्राहकांना नेहमीच अशी सेवा देतोस वासूच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं नाही सर गेल्या दोन वर्षांपासून मी हे सुरू केलंय या आधीची पाच वर्ष मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो गबाळा अनुत्साही सतत कसल्या न कसल्या तरी तक्रारी करत बसणारा पण एक दिवशी मला पॉवर ऑफ चॉईसबद्दल कळलं पॉवर ऑफ चॉईस म्हणजे मी उत्सुकतेनं विचारलं पॉवर ऑफ चॉईस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचं का गरुड व्हायचं याचा चॉईस तुम्ही सकाळी उठलात आणि म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तो नक्कीच जाणार नाही तेव्हा तक्रारी करण्याचं थांबवा गरुड व्हा बगळा होऊ नका कारण बगळा सतत क्वॅक क्वॅक करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो तर गरुड येणारे सर्व अडचणी अडथळे संकट यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो ढगांच्या वर जात असतो माझ्या डोक्यात हे वाक्य पक्क बसलं वासू म्हणाला आता मी माझीच गोष्ट सांगतो मी आधी बगळा होतो सतत तक्रारी करत बसायचो पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचं ठरवलं बगळा न होता गरुड व्हायचं ठरवलं मी आजूबाजूला निरीक्षण करायला सुरुवात केली बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे गलिच्छ असतात ग्राहकांची काळजी न घेणारे असतात ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात त्यांच्या गाड्या पण खराब आणि अस्वच्छ असतात मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले थोडे थोडे बदल करत गेलो वासू सांगत होता मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का झाला तर मी गरुड व्हायचं ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझं उत्पन्न आधीच्या वर्षांपेक्षा दुपटीने वाढलं यावर्षी कदाचित माझं उत्पन्न चौपट वाढेल माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतलाय ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करतात बहुतेक वेळा माझी टॅक्सी ॲडव्हान्समध्ये बुक होते वासूनं वेगळा चॉईस केला त्यानं किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरुड व्हायचं ठरवलं आणि त्याचं फळ त्याला मिळालं बगळा व्हायचंय का गरुड व्हायचंय हा चॉईस देवानं प्रत्येकालाच दिलाय अगदी जन्मापासून मरेपर्यंत आता आपण बगळा व्हायचं का गरुड व्हायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं नाही का तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार